आज आपण थायरॉइड म्हणजे काय, थायरॉइडच्या कार्यामध्ये बिघाड झाल्यामुळे होणारे विविध आजार, त्यामध्ये हायपोथायरॉइडिझम म्हणजे काय, हायपोथायरॉइडिझमची कारणं कोणती, हायपोथायरॉइडिझमची लक्षणं कोणती आणि या आजारामध्ये आहार आयोजन कसे करायचे, कसा आहार घ्यायचा याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर सीमा. न्यूट्रोलाइटमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आपल्या शरीरामध्ये विविध हार्मोन्स म्हणजे संप्रेरके तयार होत असतात. उदाहरणार्थ इन्सुलिन, थायरॉइड, स्त्री व पुरुष प्रजनन संप्रेरक. ही संप्रेरके शरीराच्या वेगवेगळ्या ग्रंथींमध्ये तयार होत असतात. प्रत्येक संप्रेरक आपल्या शरीरातील चयापचय क्रियेचे नियंत्रण आणि नियमन करण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात. ही संप्रेरके आपल्याला अत्यंत कमी प्रमाणात म्हणजे मायक्रोग्रॅम्समध्ये आवश्यक असतात. त्याची आवश्यकता जरी खूप कमी असली तरी त्याचं कार्य मात्र खूप मोठं आहे. आजकालचं धकाधकीचं जीवन, स्पर्धेचं युग, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, ताणतणाव या सर्व कारणांमुळे लोकांमध्ये हार्मोनल प्रॉब्लेम्स किंवा हार्मोनशी निगडीत आजारांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. उदाहरणार्थ स्त्रियांमध्ये आढळणारा PCOD, इन्सुलिनमुळे होणारा मधुमेह आणि थायरॉइड. सर्रास आपण थायरॉइड झाला ही गोष्ट ऐकतो. आज आपण थायरॉइड म्हणजे काय, थायरॉइडच्या कार्यामध्ये बिघाड झाल्यामुळे होणारे विविध आजार, त्यामध्ये हायपोथायरॉइडिझम म्हणजे काय, हायपोथायरॉइडिझमची कारणं कोणती, हायपोथायरॉइडिझमची लक्षणं कोणती आणि या आजारामध्ये आहार आयोजन कसे करायचे, कसा आहार घ्यायचा याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. थायरॉइड हे आपल्या शरीरातील एका ग्रंथीचे नाव आहे. फुलपाखराच्या आकाराची ही ग्रंथी आपल्या गळ्याच्या मध्यभागी स्वरयंत्राच्या जवळ आढळते. ही ग्रंथी आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाची ग्रंथी आहे आणि या ग्रंथीचं सर्वात महत्त्वाचं कार्य आहे थायरॉइड या संप्रेरकाची निर्मिती करणे, ज्यालाच आपण थायरॉइड हार्मोन असं म्हणतो. हे थायरॉइड हार्मोन आपल्या शरीरातील चयापचय क्रियेचे नियंत्रण आणि नियमन करण्यासाठी खूप महत्त्वाचे असते. थायरॉइड ग्रंथी ह्या तीन प्रकारचे हार्मोन्स तयार करत असतात. पहिल्या हार्मोनचं नाव आहे T3, ज्यालाच ट्राय आयोडोथायरोनाईन असं म्हणतात. नंतर हार्मोनचं नाव आहे T4, ज्यालाच थायरॉक्सिन हार्मोन म्हणतात आणि कॅल्सिटॉनिन. ही तीन संप्रेरके तयार करत असतात. जर थायरॉइड ग्रंथीचे कार्य नॉर्मलपणे चालू असेल तर त्यामध्ये 80% T4 हार्मोनची निर्मिती होते आणि 20% T3 हार्मोनची निर्मिती केली जाते. कॅल्सिटॉनिन हार्मोन हे अत्यंत कमी प्रमाणात तयार होते, त्याची आवश्यकता देखील कमी असते. कॅल्सिटॉनिन या हार्मोनचा उपयोग रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण नियंत्रणात राखण्यासाठी केला जातो. काही कारणांमुळे थायरॉइड ग्रंथीचे कार्य जर सुरळीत चालत नसेल, त्याच्या कार्यामध्ये बिघाड झाला असेल तर थायरॉइड हार्मोनच्या निर्मितीमध्ये देखील बिघाड होतो. गरजेपेक्षा जास्त थायरॉइड हार्मोनची निर्मिती होते किंवा गरजेपेक्षा कमी हार्मोनची निर्मिती होते किंवा तयार झालेले थायरॉइड हार्मोन हे ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये नसते आणि अशा कंडिशनमध्ये थायरॉइडशी रिलेटेड विविध आजार होतात. त्याची वेगवेगळ्या आजारांची नावं आहेत हायपरथायरॉइडिझम, हायपोथायरॉइडिझम, गॉयटर, थायरॉइड नोड्युल्स आणि थायरॉइड कॅन्सर. तर हायपरथायरॉइडिझम म्हणजे गरजेपेक्षा अधिक प्रमाणात थायरॉइड हार्मोनची निर्मिती होते आणि त्यामुळे हा हायपरथायरॉइडिझम नावाचा विकार होतो. हायपोथायरॉइडिझम म्हणजे याच्यामध्ये गरजेपेक्षा किंवा आवश्यकतेपेक्षा कमी थायरॉइड हार्मोन निर्माण केलं जातं किंवा जे थायरॉइड हार्मोन तयार केलेलं आहे ते ॲक्टिव्ह नसतं, त्यामुळे हायपोथायरॉइडिझम हा विकार होतो. गॉयटरविषयी आपण लहानपणापासून विज्ञानामध्ये शिकलेलो आहोत. आपल्या थायरॉइड ग्रंथीला सूज येणे, ती मोठी होणे, ज्यालाच मराठीमध्ये गलगंड असं म्हणतात, हा गॉयटर नावाचा आजार आयोडीनच्या कमतरतेमुळे किंवा थायरॉइड ग्रंथीला इजा झाल्यामुळे हायपोथायरॉइडिझम किंवा हायपरथायरॉइडिझम झाल्यानंतर गॉयटर होण्याची शक्यता असते. कोणत्याही आजाराची सुरुवात ही चुकीची जीवनशैली तसेच खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यापासून होत असते आणि हे होऊ नये म्हणून आपण योग्य जीवनशैली तसेच खाण्यापिण्याच्या योग्य सवयी आत्मसात करणे खूप आवश्यक आहे.
थायरॉइड ग्रंथीचे कार्य सुरळीत चालण्यासाठी सकस आहार घेणे खूप महत्त्वाचे आहे. थायरॉइड हार्मोनची निर्मिती आणि त्याचा उपयोग या दोन्हीवरती चुकीच्या अन्न सेवण्याच्या पद्धतीचा परिणाम होऊ शकतो. तसेच ताणतणावाचा देखील याच्यावरती परिणाम होतो. आपल्या आयुष्यामध्ये ताणतणावाची विविध कारणे असतात, जसे की नोकरी, नोकरी, इंटरव्ह्यू, कौटुंबिक कलह किंवा इतर काही कारणं. यातील काही कारणांवरती आपण कंट्रोल करू शकत नाही, परंतु तरीही तणावमुक्त जीवन जगण्यासाठी आपण चांगले जीवनशैली नक्कीच आत्मसात करू शकतो. त्याचबरोबर आहार, आपला आहार हे एक अशी गोष्ट आहे ज्याच्यावरती आपण नक्कीच कंट्रोल करू शकतो. आणि मग या आहारावरती आपण कंट्रोल केला पाहिजे, जेणेकरून आपल्याला हार्मोनल इम्बॅलन्समुळे होणारे विविध आजार होणार नाहीत. बरेचसे पोषण मूल्य हे आपल्या शरीरातील विविध कार्यांसाठी वापरले जातात, परंतु आयोडीन हे असं पोषण मूल्य आहे जे फक्त आणि फक्त थायरॉइड हार्मोनच्या निर्मितीसाठी वापरलं जातं. सामान्यपणे पेशींना लागणारी पोषण तत्व ही रक्ताद्वारे त्या पेशींपर्यंत वाहून नेली जातात आणि मग त्या पेशी त्याचा उपयोग करतात विविध कार्यांसाठी. परंतु आयोडीनच्या बाबतीत असं नाही. आपण जे काही अन्न खातो त्यातून मिळणारं सर्व आयोडीन हे आपल्या थायरॉइड ग्रंथीमध्ये साठवलं जातं आणि त्याचा थायरॉइड हार्मोनच्या निर्मितीमध्ये उपयोग केला जातो. थायरॉइडच्या निर्मितीमध्ये फक्त आणि फक्त आयोडीनचा वापर होतो आणि हे अत्यंत कमी प्रमाणात म्हणजे मायक्रोग्रॅममध्ये आवश्यक असते. मग या आयोडीनची मात्रा कणभर जरी वाढली तरी आपल्याला थायरॉइड हार्मोनशी रिलेटेड हायपोथायरॉइडिझम नावाचा आजार होऊ शकतो. हायपोथायरॉइडिझम होण्याच्या विविध कारणांमध्ये सर्वात पहिलं कारण आहे ऑटोइम्युन डिसीज. जर तुम्हाला ऑटोइम्युन डिसीज झाला असेल तर त्यामुळे तुमच्या थायरॉइड ग्रंथीच्या काही पेशी या मरण पावतील किंवा त्यांना इजा होईल आणि त्यामुळे थायरॉइडच्या कार्यामध्ये बिघाड होऊन थायरॉइड हार्मोन योग्य त्या प्रमाणात तयार केलं जाणार नाही, ते कमी प्रमाणात तयार होईल आणि त्यामुळे तुम्हाला हायपोथायरॉइडिझम होऊ शकतो. दुसरं कारण आहे थायरॉइड कॅन्सर. जर तुम्हाला थायरॉइड कॅन्सर झाला असेल आणि थायरॉइड कॅन्सर बरा करण्यासाठी तुम्ही औषधे घेत असाल, ट्रीटमेंट घेत असाल, त्यामुळे तुम्हाला हायपोथायरॉइडिझम होऊ शकतो. त्यानंतर तिसरं कारण आहे गलगंड किंवा थायरॉइडला कुठल्याही प्रकारची गाठ येणे. यामुळे देखील थायरॉइड ग्रंथीच्या कार्यामध्ये बिघाड होऊन थायरॉइड हार्मोन कमी प्रमाणात स्रवलं जाईल आणि त्यामुळे तुम्हाला हायपोथायरॉइडिझम होऊ शकतो. त्यानंतरचं कारण आहे रिप्रोडक्टिव्ह हार्मोन. जर तुमच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह हार्मोनची कमतरता असेल, म्हणजेच इस्ट्रोजेन किंवा प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्सचं सिक्रिशन योग्य प्रमाणात होत नसेल, तर त्याचा तणाव देखील थायरॉइडवर होतो आणि त्यामुळे थायरॉइड हार्मोन कमी प्रमाणात स्रवलं जातं किंवा कमी प्रमाणात तयार केलं जातं आणि तुम्हाला हायपोथायरॉइडिझम होऊ शकतो. तसेच जर तुम्हाला डिप्रेशन झालं असेल आणि डिप्रेशनसाठी तुम्ही लिथियम नावाचं ड्रग्स जर घेत असाल, लिथियम नावाचं औषध घेत असाल, तर त्याचा परिणामसुद्धा थायरॉइडवर होतो आणि तुम्हाला हायपोथायरॉइडिझम होऊ शकतो. जर तुम्हाला हायपरथायरॉइडिझम झाला असेल आणि त्याच्या उपचारासाठी तुम्ही खूप काळासाठी औषधे घेत असाल, तर त्याचा विपरीत परिणाम म्हणून तुमच्या थायरॉइड ग्रंथी ह्या कमी प्रमाणात थायरॉइड हार्मोनची निर्मिती करायला लागतात आणि मग तुम्हाला हायपोथायरॉइडिझम नावाचा आजार होतो. तसेच थायरॉइड संबंधी कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया झाली असेल किंवा गलगंड या आजारासाठी तुमचं थायरॉइडचं ऑपरेशन झालं असेल तरीसुद्धा हायपोथायरॉइड होण्याचा धोका असतो. वर बघितलेल्या सर्व कारणांमध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की ही सर्व कारणं किंवा या सर्व गोष्टींमुळे तुमच्या थायरॉइड ग्रंथीच्या कार्यामध्ये बिघाड होतो आणि मग योग्य प्रमाणात किंवा आवश्यक तितक्या प्रमाणामध्ये थायरॉइड हार्मोनची निर्मिती होत नाही, ती कमी प्रमाणात निर्माण केलं जातं आणि मग हायपोथायरॉइडिझम नावाचा आजार होतो. आता आपण पाहणार आहोत हायपोथायरॉइडिझमची विविध लक्षणे कोणती. तर यामध्ये थकवा येणे, चिडचिड होणे किंवा वारंवार आपण दुःखी आहोत असे वाटणे, त्यानंतर वजन वाढणे आणि हे वाढलेले वजन आहार आणि व्यायाम या दोन्हींमुळे कमी न होणे,
त्यानंतर थंडी वाजून येणे किंवा थंडी सहन करण्याची क्षमता कमी होणे, हात आणि पाय कायम थंड राहणे, केस रुक्ष होणे, नखे तुटणे, पायाचे तळवे दुखणे, सांध्यांवरती सूज येणे, सांधे दुखणे, त्यानंतर सेक्स करण्याची इच्छा न होणे, गर्भधारणा होण्यासाठी प्रॉब्लेम होणे किंवा वारंवार गर्भपात होणे, तसेच मासिक पाळीमध्ये अतिरिक्त रक्तस्राव होणे किंवा मासिक पाळी जास्त दिवस सुरू राहणे किंवा थोड्या थोड्या दिवसाच्या अंतराने वारंवार मासिक पाळी येणे, तुमच्या चेहऱ्यावर, डोळ्यांच्या अवतीभोवती किंवा हातापायांवरती सूज येणे, अभ्यासामध्ये किंवा इतर कुठल्याही कामामध्ये लक्ष न लागणे, बद्धकोष्ठता होणे, कशामध्ये संवेदनशीलता जाणवणे, हृदयाचे ठोके तसेच ब्लड प्रेशर हा कमी असणे, रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढणे, त्याचबरोबर हृदयामध्ये धडधडणे, त्यानंतर आवाज घोगरा होणे, तसेच वारंवार ईस्ट इन्फेक्शन होणे किंवा स्किनला रॅशेस होणे यासारखी लक्षणंसुद्धा हायपोथायरॉईडिझममध्ये आढळतात. औषधांच्या बरोबरच आहाराचे आयोजन करणं देखील गरजेचं आहे. सामान्यपणे हायपोथायरॉईडिझमचं ट्रीटमेंट करत असताना पचावयास हलका आणि पौष्टिक असा आहार खाणं खूप गरजेचं आहे. हायपोथायरॉईडिझममध्ये चयापचयाच्या क्रियेमध्ये बिघाड होतो आणि शरीरातील सर्व कार्यही स्लो रेटने चालू असतात. मग अशावेळी बद्धकोष्ठता होणे, गॅस होणे, त्यानंतर वाढलेले वजन अशा समस्या निर्माण होतात आणि या सर्व समस्या कमी करण्यासाठी, हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी तुम्हाला हा हाय फायबर लो फॅट डाएट मदत करणार आहे. हार्मोन लेवल जरी नॉर्मल झाल्या असल्या तरी शरीराची सर्व कार्य सुरळीत होण्यासाठी काही कालावधी लागणार आहे आणि तेव्हा तुम्हाला हा हाय फायबर लो फॅट डाएट हेल्प करणार आहे. हाय फायबर लो फॅट डाएट घेत असताना आहारामध्ये पूर्ण धान्य, फळे, भाज्या यांचा समावेश करावा. भाज्यांचा समावेश करत असताना हिरव्या पालेभाज्या या व्यवस्थित शिजवूनच खाल्ल्या पाहिजेत. त्याचबरोबर क्रुशिफेरस व्हेजिटेबल्स जसे की कोबी, फ्लावर, ब्रोकोली या भाज्यांचा वापर करत असताना सुद्धा त्या पूर्णपणे चांगल्या पद्धतीने शिजवूनच खाल्ल्या पाहिजेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये या भाज्या कच्च्या खाता कामा नये, त्या तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. तसेच सर्व कडधान्यांचा आहारामध्ये समावेश करावा, जसे की वाटाणा, हरभरा, मूग, मटकी आणि सर्व प्रकारच्या डाळी. फायबरयुक्त आहार घेत असताना योग्य प्रमाणात पाण्याचं सेवन करणे देखील खूप आवश्यक आहे. त्याचबरोबर ही पूर्ण ट्रीटमेंट सुरू असताना किंवा ह्या आजाराचं तुम्ही उपचार करत असताना दारूचे सेवन करू नये किंवा अल्कोहोलयुक्त कुठलेही ड्रिंक घेऊ नये. त्याच्यामुळे तुमच्या मेटाबॉलिझममध्ये अजून बिघाड होऊ शकतो आणि हे तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. अशाच उपयुक्त आणि नवीन माहितीसह पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.